रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार. आपल्याकडे भाजपवाले शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार कळू देते म्हणून अधिकृत मी म्हटलं. आपला हा महिमा पाहून एखाद्याला भाजपचा उमेदवार सुद्धा बदलण्याची शक्यता आहे, पण आपला उमेदवार हा कायम आहे, श्रीराम पाटील. आणि त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज या ठिकाणी मार्गदर्शन करायला आलेले आपल्या सगळ्यांचेच आन बान शान, आपला सगळ्यांचा स्वाभिमान, आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, या मेळाव्याचे अध्यक्ष माननीय अरुणभाई गुजराती साहेब, आदरणीय ईश्वर बाबूजी जैन, देवकर आप्पा, सर्व व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, शिवसेना उबाटाचे नेते माननीय सावंत साहेब, आता ज्यांच्यावर या जामनेरची दुरा आहे ते डी के दादा, किशोर पाटील ऍडव्होकेट बोरसे, मनोहर डॉक्टर, सगळे ज्येष्ठ नेते उपस्थित, बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो. ये वाला लेते हैं इन्व्हर्टर एसी. आप गॅम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हो. इतनी महंगी और नाजुक ऐसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है, उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर वन स्टेबलाइजर. आज जामनेरला पहिला मेळावा होतोय आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली. सगळ्याला आनंद झालाय का? मनापासून जरा एकदा सगळं जरा आवाज आला पाहिजे मागे. पवार साहेब जरा मागे. ते गिरीश भाऊ साहेब का कोणाचा मला माहित नाही, इथे कोणाचे आपण जरा हात वर करून. पवार साहेब, श्रीराम पाटील. आज साहेब आपल्या जिल्ह्यात जामनेर पासून सुरुवात होत्या. केंद्रामध्ये मोदी शहाची हुकुमशाही आहे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसची हुकुमशाही आहे, आणि या जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजनची हुकुमशाही मोडण्यासाठी पहिला मेळावा जामनेरला होतोय. 30 वर्षापासून तुम्ही त्याला झेलताय, 6 टर्म. काय झालं जामनेर मतदारसंघात? कुठला विकास झाला? कुठली कामं झाली? 15-20 वर्षापूर्वी गिरीश महाजन यांनी शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळावा म्हणून आमरण उपोषण केलं होतं. केलं होतं का नाही? काय भाव मागितला होता? आज काय भाव आहे कापसाला? फक्त 64. रोज 400 रुपये कमी होत आहेत. होत आहेत का नाही? मग शेतकऱ्याला घाम येणार का नाही? परिवर्तन करणार की नाही? होणार का? 1 लाखाचा लीड सांगताय. कोणाच्या बापाचा आहे का? कोण आहे आम्ही? तिथे अन्याय होईल, अत्याचार होईल, त्याच्या विरोधात लढण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. आज 84 वर्षाचे योद्धे आपल्यासाठी आलेले आहेत. 42-43 डिग्री तापमान आहे, पण ही परिवर्तनाची नांदी होईल का? होईल. याला अनेक लोकांना ताकद दिली साहेबांनी, खूप मोठं केलं. मला आठवतं मी 2008-09 जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. ही जामनेरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला आली होती. आणि मग साहेबांनी मला सांगितलं त्या काळात की आपल्याकडे कोण उमेदवार आहे बाबूजी, त्याला साक्ष आहे. मी त्यांना म्हटलं की संजय गरुडला जर तिकीट दिलं, ते त्यावेळेला काँग्रेसमध्ये होते, तर साहेब ही जागा आपण जिंकू शकतो. साहेबांनी सांगितलं की 6 वाजता त्याला माझ्या बंगल्यावर आण. संजय गरुडला घेऊन मी तिथे गेलो. साहेब त्यावेळेला रामालाय बंगल्यावर राहायचे. आणि घेऊन गेल्यावर साहेबांनी त्याला सांगितले, तुला लढायचं आहे का? तर तू आमच्या पक्षाकडून लढ. साहेबांनी त्याचे उमेदवारी जाहीर झाली केली आणि आपण सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला. ते त्यावेळेला पराभूत झाले असतील, पण गेल्या 15-20 वर्षापासून राष्ट्रवादीची ताकद त्या माणसाच्या विरोधात बाजूला आपण उभी केली आणि तोच माणूस आज आपल्याला सोडून गेला. आज आपल्यावर डीके दादा ही महत्वाची जबाबदारी आहे की एक माणूस सोडून गेला तर आता खऱ्या अर्थाने प्रामाणिक
आणि प्रामाणिक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे की आदरणीय पवार साहेबांच्या उमेदवाराच्या मागे आपली ताकद उभी करायची. कराल का? जरा मागून जोरात उभे ना, उभे ना. जे जामनेरचे आहे त्यांनी उभे राहून सांगा, लीड देणार का? देणार. काय अवस्था झाली जामनेरची? पाठ बनणार खातं मिळून सुद्धा या जामनेरचे इरिगेशनचे प्रश्न सुटलेले नाही. करोडो रुपयाचा खर्च होऊन सुद्धा तुमच्या शेतापर्यंत पाणी आलं नाही. दुष्काळी परिस्थितीत असताना दुष्काळाचं अनुदान तुम्हाला मिळालं नाही, विम्याच्या रकमा तुम्हाला मिळाले नाही. हे स्वतःला संकट मोचक समजतात. कुठलं संकट? या जळगाव जिल्ह्याचं दूर झालंय. आणि म्हणून या संकट मोचकाची गुरमी जर जिरवायची असेल तर आपले उमेदवार श्रीराम पाटलाच्या माध्यमातून ही लोकसभा आपल्याला जिंकायची आहे. आणि जामनेर मधून सगळ्यांची जबाबदारी आहे की ते लीड आपल्याला मिळेल का? लीड ही मोदीची गॅरंटी नाही, तुमची गॅरंटी साहेबाला द्या की आम्ही या तालुक्यातून लीड मिळवून देऊ. हात वर करून, दोन्ही हात वर करून, देणार लीड. आमच्यातले आपसातले मतभेद बाजूला, सगळ्या गोष्टी बाजूला, ही परिवर्तनाची नांदी आहे आणि ती जामनेर मधून सुरू करायची आहे. आपला उमेदवार भैया बोलले की मी चांगला होतो, खरंच चांगला होता, पण तुम्ही प्रामाणिक कार्यकर्ते आहे, साहेब तुमची कदर करणार आहे. पण आता हेवा दावा सगळा संपला. आज मला आनंद आहे की बाबूजी सुद्धा गेले 3-4 वर्षानंतर साहेबाच्या बाजूला बसले. तरी एकदा ताय ताय साहेब बाबूजी, आता मानस पुत्र वगैरे नाही, फक्त लीड श्रीराम पाटलाला कसा द्यायचा. सतीश अण्णा स्पष्ट वक्त्यासाठी प्रसिद्ध आहे, जे आहे ते ठोक बोलतो. रोहिणी नाही बोलली, जबाबदारी वाढली आहे. आम्ही तर बोललो होतो साहेब श्रीराम पाटलापेक्षा ननद भाऊजाईची कुस्ती लावून टाकू. ठीक आहे, त्यांनी सांगितलं की मला विधानसभा लढायची, पण आता विधानसभा लढायची असेल तर मुक्ताई नगर मध्ये खूप काम करावं लागेल, लीड आपल्याला दाखवावं लागेल, आणि मग आम्ही समजू की खरी शरद पवारांची निष्ठावान कार्यकर्ते. काम केलं आनंद आहे, कार्यकर्ता पेटलाय. गेले ते गद्दार, इथे कोण आहे? खुद्दार. पवार साहेबांच्या खुद्दारीनं हे वातावरण पेटवा, घराघरामध्ये तुतारी पोहोचवा. श्रीराम पाटील कुठे कमी पडणार नाही याची खात्री आम्हाला आहे. जरा असं वरून हात वर करून सांग काय वाजवा त्यांच्यासाठी. आणि बघा साहेब जिथे जात आहे तिथे वातावरण बदलत आहे. माड्याचं चित्र बदललं की नाही? आज कोणीच सांगत नाही. चंद्रकांत पाटील भाजपचा ते म्हटले की माड्याची परिस्थिती बदलली. आता चित्र कुठाचं आहे? साहेबांचं आहे. आता इथे आल्यावर ईश्वर बाबूजी आले, चित्र बदलेल कडे जामनेरचं. त्यामुळे सोपड्यापासून फार जामनेर पर्यंत प्रत्येक मतदारसंघाचं लीड आपल्याला वाढवायचं, एक इतिहास करायचा आहे. मागे काय झालं अतुल माहित नाही, पण आता प्रत्येक मतदारसंघात इथे मुस्लिम आहे, धनगर आहे, राजपूत आहे, माळी आहे, मराठा आहे, या सगळ्या समाजाच्या नेत्यांनी एक निर्णय करायचा आहे की आज ही लढाई फक्त तुमची आमची नाही, देशाचा स्वाभिमान हुकुमशाहीच्या विरोधात आपला लढा आहे. तो लढा जिंकण्यासाठी आपण काम करूया. जर तुम्ही ही लोकसभा लीड जिंकून दाखवली तर उद्याचा जामनेरचा आमदार सुद्धा आपला झाल्याशिवाय राहणार नाही. चित्रबद्दलची संधी या निमित्तानं आहे. अनेक लोकांना साहेबांचं आपल्याला ऐकायचं आहे, त्यामुळे मनापासून मी आवाहन करतो. अजून मोठ्या सभा होतील त्यावेळेला बोलता येईल, खूप खोलवर बोलता येईल. यांचे गरज पाडे आहेत, या संकट मोचकाचे अनेक पाडे आहेत, ते बोलण्याची संधी येईल. पण आज वैयक्तिक न बोलता एकच सांगेल की या जामनेरचा इतिहास बदला. मागच्या काळात काँग्रेसचं वातावरण होतं आपल्याला माहिती आहे की म्हणजे बंजारा समाजाचा एक आमदार बाबूसिंग राठोड या जामनेर मधून निवडून आले. ही ताकद बंजारा समाजाची, ती ताकद चव्हाण साहेबांनी सांगितली त्या पद्धतीने बदलावायची आहे. 2-2.5 लाख बंजारा समाजाची माणसं आहेत, कार्यकर्ते आहेत. तुटून पडा, 13 पर्यंत थांबायचं नाही. एकच तुतारी, एकदा वाजव तुतारी जोरात, एकच तुतारी घराघरात पोहोचवा. सगळ्यांचे आभार मानतो. लांबलेले 4 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.